ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत उपाशी पोटी राहून सकाहारीचे बॉडी बिल्डिंग प्रकारात नाविन्यपूर्ण काम। 40 पेक्षा जास्त पदके व प्रमाणपत्रे मिळविली, परंतु त्या पदकांच्या ओझ्याने पडक्या भिंतींना भगदड पडू लागली। आर्थिक परिस्थिती नसल्याने इंटरनॅशनल पर्यंत पोहोचण्याचे स्वप्न अधुरे। नोकरीही मिळाली, परंतु आर्थिक निधी न दिल्याने ती नोकरीही गेली। खाजगी वॉचमॅन म्हणून काम करत असताना मिळालेल्या पगारातून घरगाडा चालवायचा की आईच्या आजारपणावर खर्च करायचा की मिळालेला पैसा खेळण्यासाठी वापरायचा, असे अनेक प्रश्न सकाहारी पुढे उभे। राहुरी शहरातील सकाहारी शांताराम बर्डे याचे आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, परंतु त्यावरही मात करून आतापर्यंत 40 पेक्षा जास्त पदके मिळविली। जन्मजात त्याला बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आकर्षण होते। वयाच्या 15व्या वर्षी त्याने जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला। त्याची खरी लढाई येथूनच सुरू झाली। पहिला क्रमांक मिळविण्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली। 40 पेक्षा जास्त पदके मिळविणारा हा तरुण आदिवासी भिल्ल समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीमुळे ग्रासलेल्या अवस्थेत मीठ भाकर खाऊन बॉडी बिल्डिंगचे अनेक मेडल मिळविले। आदिवासी समाजातील मुले शक्यतो शिक्षणापासून कोसभर दूर राहतात, परंतु सकाहारी मात्र त्याला अपवाद ठरला। त्याने कला शाखेतून उच्च शिक्षण घेतले। शिक्षणाच्या जोरावर पोटापुरती नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु नोकरीसाठी लागणारा वशिला व आर्थिक निधी त्याच्याकडे नसल्याने अनेक ठिकाणी खेटा मारूनही नोकरी मिळाली नाही। डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयनसिंह पाटील यांनी तास शिवाजी शिक्षण मंडळाच्या लोकनेते रामदास पाटील धुमाळ कलाशास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचारक म्हणून कामावर घेतले। नोकरी मिळाल्याचा आनंदही झाला, परंतु काही महिन्यातच त्यास कामावरून कमी करण्यात आले। त्याच्या जागेवर आर्थिक निधी देणाऱ्या उमेदवारास नोकरी देण्यात आली। सकाहारी याने संचालक मंडळाचे पाय धरले, परंतु काही उपयोग झाला नाही। त्यानंतर सकाहारी या तरुणाने नोकरीसाठी अनेक ठिकाणी खेटा मारल्या। काही ठिकाणी मुलाखत देताना अपेक्षा पूर्ण न केल्याने नोकरी मिळाली नाही। मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक लोकनेते यांना भेटूनही नोकरी मिळाली नाही, मात्र आश्वासन मिळाले। घरात वृद्ध आई व पत्नी दोघेही आजारी असतात, तर एक लहान मुलगी असा परिवार आहे। घराच्या भिंती पडलेल्या अवस्थेत आहे। आर्थिक चणचणीमुळे भाकरीबरोबर मीठ खाऊन दिवस काढत आहे। सध्या टाकळीमिया येथील HDFC बँकेत तात्पुरता वॉचमॅन म्हणून काम करत आहे। तर महिना 10,000 रुपये मिळते, त्यासाठी 10 ते 12 तास ड्युटी करावी लागते। घरच्या पडक्या भिंतीवर अनेक बॉडी बिल्डर विजेते पारितोषिक लटकवलेले आहेत। भिंतीलाही त्या पदकांचे ओझे झाले आहे। भिंतींना तडे गेल्याने पावसाळ्यात या भिंती कधी कोसळतील याचा नेम नाही। पावसाळ्यात भिंती कोसळल्या तर पारितोषिकही गाडले जाणार आहेत। आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणास आदिवासी मंत्र्यांकडून तरी मदत मिळाली पाहिजे होती, परंतु या तरुणाच्या पत्रव्यवहाराकडे सर्वच मंत्री दुर्लक्ष करीत असल्याने हा तरुण उपेक्षित राहत आहे। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लक्ष घालून या तरुणास न्याय द्यावा हीच अपेक्षा। वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी।